राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील झाडगाव आणि मारेगाव तालुक्यातील दापोरा येथे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली दरम्यान एका शेतकऱ्याच्या शेतात पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांशी शे संवाद साधला आम्ही सभागृहात नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रयत्न करणार असून सध्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचंच सरकार आहे मंत्रिमंडळाचा विस्तार अजूनही झालेला नाहीये खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळावा यासाठी आवाज उठवणार असल्याचंही यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले द कॉलमसाठी अमोल सांगानी यवतमाळ